बेलुरा गावातील नवतरुण शुभम वानखडे आणि गावकरी मंडळी यांनी त्यांच्या गावच्या रस्त्यासाठी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडले असून शासनाने गावासाठी रस्ता तयार करून न दिल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. सदर रस्त्यासाठी निधी मंजूर झाला असून येत्या 6 महिन्यांच्या आत आपला रस्ता बांधून तयार होईल असे प्रशासनाच्या वतीने ग्रामस्थांना सांगण्यात आले होते. परंतु या घटनेला आज रोजी 1 वर्ष उलटूनही कुठल्याही प्रकारे या रस्त्याचे काम सुरू झाले नाही. खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर व खासदार प्रतापराव जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग खामगाव यांना रस्त्यासाठी सूचना देऊनही अधिकारी वर्ग यांनी ग्रामस्थांना पाठ दाखवली आहे असे बेलुरा येथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सार्वजनिक बांधकाम उपविभाग खामगाव यांनी कामाला सुरुवात केली नाही तर येथील तरुण वर्ग व ग्रामस्थ पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देत आहेत. MCN न्यूज मराठी करिता गजानन खंडारे पिंपळगाव राजा. नमस्कार मित्र मंडळी, आम्ही घरून येताना आमची गाडी रस्त्यांमध्ये स्थगित झाली आहे. कारण आम्हाला कामावर जायचा प्रयत्न चालू होता. कामावर जाता वेळेस आमची गाडी स्थगित झाली आणि पडलो खाली. खाली पडल्यानंतर माहिती उचलायला आली माणसाने, मग काय तू उचलून त्यांनी उचलून बांधलं टेक हात जर पाय पेक्षा झालाय त्याचं काय करायचं. आता पहिलेच कमी दिसत होते, दिसताना मग आता दिसे असे राहिला आमचे रस्त्याने जाता आम्ही काय करायचं. चालत जायला आम्हाला रस्ता नाही आहे बरोबर. तुमचे अधिकारी लोक काय करत होते हां आतापर्यंत इथे आश्वासन देत राहतात, आंदोलन केले आश्वासन केले. आता तू आता आम्ही एकाच आत्मदाराला विचारा देणार आहोत. नाही जर आमच्या रस्त्याचं काम झालं तर आम्ही आत्मदाना विचार देणार आहोत आणि आत्मदान मीच करणार आहे. माझं नाव विजय विनायक वाकोडे. बस बस बस.